आपले 15,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत आणि म्हणूनच मी तुम्ही विचारलेल्या 15 प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमधून द्यायचं असं ठरवलंय. काही वेळेला काय होतं की कमेंट्समध्ये उत्तरं देणं पॉसिबल होत नाही, म्हणूनच मी हा व्हिडिओ करायचा ठरवलेला आहे जेणेकरून आपण एकमेकांना छान जाणून घेऊ शकू. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी खूप 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 धन्यवाद. तुम्ही जे काही प्रेम देताय त्या प्रेमामुळे मी आज इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आपल्या चॅनेलचे 15,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. तुम्हा सर्वांप्रती खूप प्रेम, खूप कृतज्ञता, असेच तुमचे आशीर्वाद आणि प्रेम माझ्यावरती नेहमीच राहू देत. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला समजेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग आजच्या ह्या क्वेश्चन आन्सर ब्लॉगला सुरुवात करूयात. ताई, तुझं इंट्रोडक्शन ऐकायला आवडेल तर पहिला प्रश्न मी मुद्दामूनच हा घेतलेला आहे. बरेच नवीन सदस्य आता आपल्या कुटुंबामध्ये जोडले गेलेत आणि म्हणूनच तुम्हाला मी एक माझं छोटंसं इंट्रोडक्शन देते. तर माझं नाव आहे सौ सायली जितेंद्र चौगुले, माझं माहेर आहे सांगली, माझं सासर कोल्हापूर आहे, माझं शिक्षण झालेलं आहे डिप्लोमा बीएससी बीएड आणि मी एक सर्टिफाईड काउन्सिलर आहे. सध्या मी पुण्यात राहते, माझी आई शिक्षिका आहे, माझे वडील सांगली जिल्हा पोलीसमध्ये कार्यरत आहेत, माझे सासरे शेतकरी आहेत आणि माझ्या ससूबाई ज्या आहेत त्या गृहिणी आहेत आणि माझे मिस्टर एका MNC कंपनीमध्ये सिनियर सेल्स ऑफिसर या पोस्टवरती काम करत आहेत. दुसरा प्रश्न मला विचारला गेलाय तो आहे, ताई तुझा टॅरो कार्ड रिडिंग वरती विश्वास आहे का आणि स्टोन्स इफेक्टिव्ह आहेत का? तर विश्वास आहे की नाही असं डिरेक्टली सांगता येत नाही. मला फक्त इतकंच वाटतं की आपलं भविष्य जे आहे ते आपण स्वतः घडवत असतो आणि कधी कधी काय होतं की अशा गोष्टी, राशी भविष्य असेल किंवा हे कार्ड रिडिंग असेल, कधीतरी असंच एक चेंज म्हणून माझ्याकडून बघितलं जातं. आणि दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की स्टोन्स इफेक्टिव्ह आहेत की नाहीत, तर सध्या मी जे क्रिस्टल्स वापरते त्याचा मला बराचसा फरक पडलेला आहे. मी क्रिस्टल थेरपी घेतलेली आहे डॉक्टरांकडून आणि जर आपल्या आजूबाजूला क्रिस्टल्स असतील किंवा जर आपण क्रिस्टल थेरपी घेतलेली असेल तर मग त्याचा आपल्या सकारात्मकतेवरती खूप जास्त इफेक्ट होतो असं मला जाणवलेलं आहे. हा माझा एक्सपिरियन्स आहे. तर हो, क्रिस्टल्स जे मी वापरते ते इफेक्टिव्ह आहेत असा माझा अनुभव आहे. तिसरा प्रश्न मला विचारला गेलाय की ताई, तू वाचलेल्या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांची यादी दे. आता तसं बघायला गेलं तर यादी खूप मोठी आहे, पण मी काही इथे नावं लिहून काढलेली आहेत मराठी इंग्रजी पुस्तकांची जी मी वाचलेली आहेत, तर ती मी तुम्हाला सांगते. एक होता कारवर, अमृत वेल, वपुरसा, न पाठवलेलं पत्र, वाईज अँड अदरवाईज, मृत्यूंजय, आर्ट ऑफ सेईंग नो, आर्ट ऑफ गुड लाईफ, आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली, अंतर्मनाच्या पलीकडील आत्मबळ, हू मूव्ड माय चीज, ऑटोमिक हॅबिट्स, ती फुलराणी, तुझी वाट वेगळी, मॉन्क हू सोल्ड हिज फरारी, 5 AM क्लब, अशी बरीचशी पुस्तकं मी वाचलेली आहेत. चौथा प्रश्न मला विचारलाय की जेव्हा आपण खरे असतो पण समोरच्या व्यक्तीला आपलीच चूक दिसते तेव्हा काय करायचे? खरं तर जेव्हा आपण आपल्या अस्तित्वाविषयी किंवा आपल्या चैतन्याविषयी किंवा आपल्या वागण्याविषयी सर्वांगीण दृष्टिकोनातून विचार करतो त्यावेळेला कोण आपल्याबद्दल काय म्हणतंय किंवा आपण बरोबर असूनही लोक आपल्याला चुकीचं ठरवतात ह्याचा आपल्याला फरक पडत नसतो. हे जितकं बोलणं सोपं आहे तितकंच हे वागणं कठीण आहे, कारण जेव्हा आपल्याला चुकीचं ठरवलं जातं त्यावेळेला अशा लोकांना इग्नोर करून पुढे जाणे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हे मी समजू शकते की हे खूप कठीण आहे. पण कोणतीही गोष्ट सवयीने होते. आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचं आहे. एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला चुकीचंच ठरवायचं असेल तर तो व्यक्ती काहीही करून तुम्हाला चूकच म्हणणार. तुम्ही कितीही त्याला एक्सप्लेनेशन द्यायचा प्रयत्न केला तरीही तो ते एक्सप्लेनेशन मान्य करणारच नाहीये. त्याच्यामुळे मी तर म्हणेन की अशा लोकांकडे एक स्मितहास्य द्या, अशा लोकांना एक स्मितहास्य द्या आणि पुढे चालत राहा. पाचवा प्रश्न मला विचारण्यात आलाय की जॉबमध्ये हार्डवर्किंग एम्प्लॉईजला खूप त्रास सहन करावा लागतो, कामाचा लोड टाकला जातो, या उलट जे काम चुकार आहे ड्युटीवर उशिरा येतात, कामात हलगर्जीपणा करतात, फ्रॉड करतात, अशा एम्प्लॉईजला अप्रायझलमध्ये इन्क्रीमेंट मिळते, अशा वेळी हार्डवर्किंग एम्प्लॉईजने काय करायचे? त्यांचे नुकसान होत आहे शिवाय त्यांचे इन्क्रीमेंट पण कमी होत आहे. बऱ्याच ठिकाणी
बऱ्याच म्हणण्यापेक्षा अगदी सगळीकडेच हे चालू असतं. मला असं वाटतं की आपण हार्डवर्किंग तर करतच असतो, आपण भरपूर काम करतो, पण त्यासोबत आपल्याला आपण जे काम करतोय ते प्रेझेंट करता सुद्धा यायला पाहिजे. काय होतं की जे लोक कमी काम करतात पण तरी देखील त्यांच्याकडे ते प्रेझेंट करायचं एक स्किल असतं, ते स्किल आपण शिकलं पाहिजे. आपण काय करतो, आपण फक्त काम करत राहतो, आणि जे लोक कमी काम करतात पण ते त्यांनी केलेलं काम जे आहे ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांनी कमी जरी काम केलं तरी देखील ते सतत प्रेझेंट करत असल्यामुळे ते नजरेस पडतात, आणि आपण फक्त कामच करत राहतो. आपलं काम समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा समोरच्याला ते प्रेझेंट करता येणं हे स्किल आपल्यामध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे. हार्डवर्किंग सोबतच स्मार्ट वर्क सुद्धा आपण केलं पाहिजे, आपलं काम बोलतं केलं पाहिजे, आणि त्याचबरोबर आपल्याला कधी कधी स्वतःसाठी काही वेळेला स्टँड घ्यावा लागतो. स्वतःचं कौतुक स्वतः थोड्या प्रमाणामध्ये करावं लागतं. आपलं काम लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी हे खूप महत्त्वाचं असतं, आणि हे स्किल आपण शिकलं पाहिजे जेणेकरून आपल्या कामाकडे इतरांचं दुर्लक्ष होणार नाही. सहावा प्रश्न मला असा विचारला गेला आहे की जर आपल्याला कोणी मुद्दाम टोचून बोलत असेल तर काय करावे. पुन्हा मी तुम्हाला हेच सांगेन की अशा लोकांपासून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दूर राहायचं. बऱ्याचदा काय होतं की आपण सततच सगळ्यांसाठी अवेलेबल असतो, अगदी आपण एका हाकेला पळत जातो आणि सतत आपण लोकांमध्ये वावरत असतो, पण कधी कधी आपण आपला वेळ खूप राखून वापरला पाहिजे, आणि कमीत कमी वेळा अशा लोकांच्या आपण समोर गेलं पाहिजे ज्यांच्याकडून आपल्याला टोमणे मिळतात किंवा अगदी चूक नसताना काहीही बोललं जातं. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय की समोरच्याकडून आपल्याला काय मिळतं हे आपल्याला माहिती असतं, त्या माहितीचा उपयोग करूनच आपण लोकांच्या सान्निध्यामध्ये कितपत राहायचं हे ठरवलं पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीकडून सततच आपल्याला टोमणे मिळत असतील तर त्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आपण कमीत कमी येण्याचा प्रयत्न करायचा. आपण हे स्वीकारायचं की त्या व्यक्तीकडून आपल्याला हेच मिळणार आहे, त्या व्यक्तीकडून आपल्याला चांगली वागणूक मिळेल ही अपेक्षाच आपण ठेवायची नाही. जसं आपण मागच्या सुद्धा एका व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं की जसं की आपण गुलाबाच्या झाडाकडून गुलाबाचं फुलच मिळणार हे स्वीकारलेलं आहे, आपण तिथे हट्ट करत नाही की मला गुलाबाच्या झाडाकडून मोगऱ्याचंच फुल पाहिजे, अगदी त्याच पद्धतीने अशा लोकांकडून हेच मिळणार आहे हे स्वीकारायचं, म्हणजे आपल्याला थोडासा आपला त्रास कमी होईल आणि पुढे आपण मूव ऑन करायला आपल्याला जरा सोपं जाईल. सातवा प्रश्न मला विचारला गेलाय, म्हणजे हा प्रश्न मला सततच खूप लोकांकडून विचारला जातो की चॅनल ग्रो कसं करायचं, यूट्यूब चॅनलवरती व्ह्यूज येण्यासाठी काय करायचं. तर माझ्या एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला इतकंच सांगेल की आपण स्वतः कोणत्या गोष्टीमध्ये छान काम करू शकतो, आपण स्वतः काय करू शकतो, म्हणजे कोणता कॉन्टेंट आपण अगदी आवडीने आणि छान पद्धतीने प्रेझेंट करू शकतो तो कॉन्टेंट करण्याचा प्रयत्न करा. ते सगळं लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करा, आणि त्याचबरोबर लोकांना काय आवडतंय आणि आपण काय देऊ शकतो या दोन गोष्टी कशा कंबाईन करू शकता तुम्ही ह्याचा विचार करा, आणि त्या पद्धतीने काम करत राहा. बाकी यूट्यूबवरती बरेचसे असे व्हिडिओज आहेत ज्यामधून अल्गोरिदम सांगितलं जातं किंवा वेगवेगळ्या टेक्निक सांगितल्या जातात, त्या तुम्ही बघू शकता. माझा तरी हाच एक्सपिरियन्स आहे, जे मी छान करू शकते ते करायला लागल्यामुळेच माझ्या चॅनलची ग्रोथ जी आहे ती उत्तम होत आहे. आणि बाकी कन्सिस्टंट राहणं ही सुद्धा एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सतत तुम्ही जरी व्हिडिओज अपलोड नाही करू शकत असाल तरी आठवड्यातले 2 दिवस किंवा 3 दिवस ठरवा आणि त्याच दिवशी त्याच वेळेला व्हिडिओ अपलोड करा, त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल. आणि बाकी काम करत राहा, नक्की तुमचंही चॅनल छान चालायला लागेल. आठवा प्रश्न मला असा विचारला गेला आहे की सर्वांची मी खूप काळजी करते पण माझी काळजी कोणीच करत नाही, कशी आहेच विचारत नाही, वाईट वाटतं, मन म्हणतं सर्व सोडून द्यायचं पण तेही करता येत नाही. मला मान्य आहे की कोणीतरी आपली विचारपूस केली, आपली छान चौकशी केली, आपलं छान कौतुक केलं तर आपल्याला खूप छान वाटतं, पण असे लोक जर आपल्या आजूबाजूला नसतील तर मग खचून का जायचं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की असे लोक प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात जे आपली अगदी मनापासून चौकशी करत असतात. कधी कधी काय होतं की अशा लोकांची संख्या कमी असते त्यामुळे ते त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं, आणि जे लोक आपली चौकशी करत नाहीत किंवा विचारपूस करत नाहीत त्यांच्याकडे आपण लक्ष देतो.
ह्या विषयावरती मी एक व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तुम्ही तो नक्की बघा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि शेवटी काय आहे की इतरांनी आपली विचारपूस केल्यावर आपल्याला आनंद मिळतो मान्य आहे, पण जेव्हा आपण स्वतः सोबत बसतो, स्वतःची विचारपूस करतो, आपल्याला काय हवं नको आहे याचा विचार करतो, सेल्फ केअर, माइंड केअर म्हणजे काय तर स्वतःसोबत वेळ घालवणे, स्वतःशी बोलणे आणि जे आपल्याला हवंय ते करण्याचा प्रयत्न करणे, हे केल्यानंतर खूप आपल्याला छान वाटतं. जेव्हा दुसरे लोक आपली विचारपूस करतात त्यापेक्षाही छान आपल्याला केव्हा वाटतं, जेव्हा आपण स्वतःची विचारपूस करतो, स्वतःला वेळ देतो. त्यामुळे हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालाही छान वाटायला सुरुवात होईल. 9वा प्रश्न मला असा विचारण्यात आलाय की ननंदपासून जर त्रास होत असेल तर काय करायचंय. आता ह्याचं उत्तर हे त्या त्रासावरती डिपेंड असू शकतं, पण जर कॉमनली सांगायचं झालं तर जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीपासून एखादा त्रास होतो त्यावेळेला त्या व्यक्तीला समोर बसवायचं, तिच्याशी संभाषण वाढवायचं की मला ह्या या गोष्टींमुळे तुमचा त्रास होत आहे आणि आपण ह्यातून काहीतरी सोल्युशन काढूयात का. संभाषणाने बरेच प्रॉब्लेम्स सुटतात. शेवटी कसं होतं की त्या घराची ती मुलगी असते, ननंद म्हणजे त्या घराची ती मुलगी असते आणि तिच्या सुद्धा काही आठवणी तिथे जोडल्या गेलेल्या असतात, अगदी बालपणापासूनच्या त्या आठवणी असू शकतात. आणि काय होतं की जसं आपल्याला एखाद्या नवीन वातावरणामध्ये रुळायला वेळ लागतो, अगदी तसंच त्या घरातल्या माणसांना सुद्धा आपली सवय करून घ्यायला थोडंसं जड जात असावं किंवा जड जातच असतं असं मला वाटतंय. त्यामुळे जास्तीत जास्त संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा, एकमेकांना एकमेकांचे त्रास किंवा एकमेकांच्या वागण्यामुळे जे काही त्रास होत आहेत ते बोलण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचा. 10वा प्रश्न विचारण्यात आलाय तो म्हणजे डिप्रेशनवरती काहीतरी सांग. आता ह्यावरती मी एक दोन वाक्यात असं काही सांगू शकणार नाही, यावरती मी नक्कीच एक वेगळा सेपरेट असा व्हिडिओ बनवेन. फक्त माझ्या अनुभवामधून मी इतकंच तुम्हाला सांगू शकते की डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आपल्या आवडीनिवडी जास्त मदत करतात. त्यामुळे सतत स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आपण आपल्या आवडीनिवडींमध्ये रमलं पाहिजे. आपल्या छंदांचा हात धरून आपण नक्कीच डिप्रेशनमधून बाहेर पडू शकू. मी माझ्या आवडीनिवडींमुळेच डिप्रेशनमधून बाहेर पडली आहे आणि त्याचबरोबर व्यक्त होणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. जेव्हा आपण आपल्या आवडीनिवडी जोपासत असतो त्यावेळेला आपण व्यक्त होत असतो, भलेही आपण भरभरून बोलत नसतो पण आपल्या कलेमधून किंवा आपल्या गाणं ऐकण्यातून, आपल्या घरकामाची जर आपल्याला आवड असेल तर त्या कामांमधून आपण व्यक्त होत असतो. त्यामुळे कोणतीही आवड असू देत ती जास्तीत जास्त जोपासण्याचा प्रयत्न केला की मला असं वाटतं की त्याचा डिप्रेशनमधून बाहेर पडण्यामध्ये थोडासा का होईना फायदा होईल. यावरती मी नक्कीच एक वेगळा छान असा व्हिडिओ बनवेन. 11वा प्रश्न असा आहे की स्वतःसाठी वेळ काढता येत नाही याचं वाईट वाटतं. बऱ्याचदा असं होतं की आपण खूपच व्यस्त असतो, एकत्र कुटुंब असतं किंवा लहान लहान मुलं असतात, सततची धावपळ असते, ऑफिसचं काम असतं, घरातलं काम असतं, सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप अवघड जातं आणि त्यामधून स्वतःसाठी वेळ काढणं होत नाही. पण मला असं वाटतं की रोजच मी स्वतःसाठी वेळ काढेन असा अट्टहास न करता आपण आठवड्यामधून काही वेळ स्वतःला नक्कीच देऊ शकतो, ज्यामधून आपण छान रिफ्रेश होऊ. सकाळी उठल्यानंतरची 10-15 मिनिटं स्वतःसाठी देणं काहीच अवघड नसतं. उठल्या पटकन बाथरूमला जाऊन यायचं आणि तिथेच बेडवरती बसूनच किंवा छान बाल्कनी मध्ये बसून खिडकीमध्ये जाऊन 15 मिनिट आपण प्राणायाम करू शकतो, दीर्घश्वसन करू शकतो. अशाच पद्धतीने अगदीच दिवसभरात आपल्याला कुठे ना कुठे वेळ मिळत असतो, त्यावेळेला आपण छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो. स्वयंपाक करताना आपण छान छान गाणी ऐकू शकतो जर आपल्याला आवडत असतील तर, किंवा छान छान पॉडकास्ट ऐकू शकतो ते जर आपल्याला आवडत असेल तर. वेळ काढला की वेळ हा निघतोच, पण जर आपण असं म्हणत बसलो की मला वेळ मिळत नाहीये स्वतःसाठी तर मग तो मिळणारच नाही. आपण बऱ्याच गोष्टींमध्ये आपला वेळ उगाचच वाया जातो. मी तर असं म्हणेन की एकदा शांतपणे बसायचं, दिवसभरामध्ये आपण काय काय करतो आणि आपण कुठे कुठे आपल्या स्वतःसाठी वेळ काढू शकतो याचा अभ्यास करायचा. आठवड्यातून किमान एक तास काढणं काहीच अवघड नाहीये असं मला वाटतंय आणि दिवसभरातून साधारण 15 ते 20 मिनिटं स्वतःसाठी काढणं नक्कीच जर प्रयत्न केला तर जमू शकेल. त्यामुळे वाईट वाटून घेण्यापेक्षा मी ते कसं करेन ह्याकडे जास्त आपण लक्ष दिलं पाहिजे. 12वा प्रश्न मला असा विचारला गेलाय की मला दररोज खूप त्रास होतो जो सांगताही येत नाही व सहनही करता येत नाही, अशा वेळेला काय करावे? अपमानास्पद बोलण्याचे चटके काहीही चूक नसताना सहन करावे लागतात.
आता ह्या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं की मी चौथ्या प्रश्नामध्ये दिलेलंच आहे की जेव्हा आपली चूक नसते तेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलतो. अगदी तसंच इथं मी तुम्हाला तेच सांगेन की जिथे आपला सतत अपमान होतोय तिथे काही वेळेला स्टँड घेणं सुद्धा गरजेचं आहे, स्वतःसाठी बोलणं सुद्धा गरजेचं आहे. पण जर अगदीच सतत हे होत असेल तर तिथे जाणं टाळायचं. टाळता येत नसेल तर बऱ्याचशा व्हिडिओजमधून मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की अशा लोकांना अजिबात प्रतिउत्तर करायचं नाही. कोण कसं आहे हे आपल्याला छान समजलेलं असतं, पण त्यांच्यासोबत कसं वागायचं, कोणत्या पद्धतीने त्यांना डील करायचं ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि ह्याचा अभ्यास करणे म्हणजेच स्वतःवरती काम करणे. काही वेळेला काही व्यक्तींकडून हेच मिळणार आहे हे जर आपण स्वीकारलं तर आपल्याला त्या गोष्टींचा त्रास होत नाही. आणि जर स्वतःची चूक नसताना आपल्याला सतत बोललं जात असेल तर मग मी तर हेच म्हणेन की त्या लोकांना किंवा त्या अपमानाला प्रतिउत्तर करणं सुद्धा गरजेचं आहे. पण सतत एखाद्या एका व्यक्तीकडून सततच ते होत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नाही आहे, कारण त्यामध्ये आपली ऊर्जा खूप वाया जाते आणि आपलं नुकसान होतं. त्यामुळे एक स्मित हास्य करायचं आणि तिथून निघून यायचं. 13वा प्रश्न. माझी एक मैत्रीण आहे, तिचे काही विचार मला पटत नाहीत. ती म्हणते तू माझ्यासाठी काहीच स्टँड घेत नाहीस, त्यामुळे आमच्या मैत्रीमध्ये खूप दुरावा निर्माण झाला आहे. त्यावरती मी असं म्हणेन की तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीने तिच्यासाठी स्टँड घेताय हे तिला समजावून सांगितलं पाहिजे. किंवा जर तुम्ही स्टँड घेत नसाल तर तुम्ही का घेत नाही, कदाचित ह्यामागे हे सुद्धा कारण असू शकतं की तिने स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिकलं पाहिजे म्हणून तुम्ही तिच्यासाठी स्टँड घेत नसाल, तर ते सुद्धा तुम्ही तिला समजावून सांगितलं पाहिजे. आणि जर तुम्ही स्टँड घेत असाल पण ते तिला दिसत नसेल तर ते देखील तिला तुम्ही समजावून सांगितलं पाहिजे. सगळ्या प्रॉब्लेम्सवरती संभाषण हेच एक छान सोल्युशन आहे. आणि शांतपणे बसून तिच्याशी चर्चा करा, तुम्ही स्टँड का घेत नाही किंवा तुम्ही कोणकोणत्या गोष्टीसाठी स्टँड तिच्यासाठी घेता हे तिला पटवून देण्याचा प्रयत्न करा. 14वा प्रश्न असा विचारण्यात आलाय की मी 58 वर्षाची स्त्री आहे, माझा नवरा सतत माझी टिंगल करतो, लहान मुलांना चिडवतो आणि तुला काहीच कळत नाही असं समजत असतो, आणि रिटायर्ड झाल्यापासून घरातल्या प्रत्येक गोष्टीत लुडबुड करतो, सल्ले देतो, उदाहरणार्थ स्वयंपाक. ओके, तर ह्या गोष्टीवरती मी असं सांगेन की काही जणांना म्हणजे ह्या प्रश्नातून मला असं जाणवलं की ज्या पद्धतीने ते तुमची टिंगल करतायत त्याच पद्धतीने ते लहान मुलांचीही मस्करी करतायत, सतत त्यांची चेष्टा करतायत. मग कदाचित त्यांचा चेष्टा करण्याचा स्वभाव असू शकेल आणि वयाच्या इतके वर्ष ते तुमची जर चेष्टा करत आलेले असतील, टिंगल करत आलेले असतील, तर तुम्ही जर त्यांना कधीच अपोज केलं नसेल किंवा तुम्ही त्यांना सांगितलं नसेल की मला हे आवडत नाहीये तर त्यांना कळणारच नाही. त्यांना सुद्धा त्या गोष्टीची सवय लागली आणि म्हणून आजही ते तुमची टिंगल करतायत. तर तुम्ही शांतपणे अगदी शांतपणे बसून त्यांच्याशी बोला, त्यांना सांगा की ह्यामुळे मला त्रास होतोय आणि थोडंसं हे चेष्टा मस्करी करणं थांबवलं तर मला छान वाटेल. आणि कसं असतं, जी लोक सततच चेष्टा करतात किंवा सतत त्यांना टिंगल करायची चेष्टा करायची सवय लागलेली असते अशामध्ये सुद्धा दोन भाग असतात. एक काही लोक असतात ती मुद्दाम करत असतात, समोरच्याला डिमोटिवेट करण्यासाठी करत असतात, तर काही लोक ही अगदीच निर्मळ मनाने बालिश मनाने म्हणजे सहजच निखळ एक असतं ना की हां चला चेष्टा केली, अशा ज्यांच्या मनामध्ये काहीच वेगळा हेतू नसतो त्यांचा तो स्वभावधर्मच असतो. आणि जर तसं असेल तर तुम्ही तुमच्या मिस्टरांशी बोला, त्यांना सांगा. पुन्हा एकदा मी तुम्हाला हेच सांगेन की संभाषण हाच सगळ्याच गोष्टींवरचा सगळ्या प्रॉब्लेम्सवरचा एकमेव उपाय आहे. जसा स्त्रियांना मेनोपॉज असतो अगदी त्याच पद्धतीने पुरुषांमध्ये सुद्धा वेगवेगळे हार्मोन्स चेंज होत असतात आणि त्यावेळी सुद्धा त्यांचा स्वभाव बदलू शकतो. रिटायर्ड झाल्यामुळे काय होतं की मोकळा वेळ मिळत असतो आणि सतत एखादा व्यक्ती जर कामात असेल त्याच्याकडे भरपूर वेळ असेल तर तो वेळ कुठे घालवायचा, म्हणून कदाचित ते स्वयंपाकघरामध्ये लुडबुड करत असतील. तर त्या लुडबुडीला जर तुम्ही प्रेमाने घेतलं आणि दोघांनी मिळून छान एकत्र वेळ घालवलात तर कदाचित त्याचा त्रास न होता तुम्हाला आनंद होईल, इतकंच मी सांगू शकते. 15वा आणि शेवटचा प्रश्न की मन भूतकाळामध्ये डोकावल्याशिवाय राहत नाही. भूतकाळ म्हणजे काय? आठवणी. आणि आठवणी रोज आपल्याला बऱ्याच येत असतात, आठवत असतात, तर ते आपल्या आयुष्यामध्ये घडून गेलेलं आहे. त्या घडलेल्या गोष्टींचा आता आपल्यावरती काहीही परिणाम होत नाहीये
एखादा चित्रपट पाहिल्यासारख्या त्या आठवणी बघायच्या, आपला भूतकाळ बघायचा, त्यामधून आपण काय काय शिकलेलो आहोत ह्याचा अभ्यास करायचा, आणि एक चित्रपटासारखं त्याला एन्जॉय करायचं, त्याचा त्रास करून नाही घ्यायचा. या विषयावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता लगेचच जाऊन तो व्हिडिओ बघा. आणि हो, आजच्या ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समाधान देणारी आहेत का ते सुद्धा मला कमेंट्समध्ये लिहून कळवा. लवकरच अशाच एका नवीन छान विषयासोबत व्हिडिओसोबत आपण भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, वेगवेगळे प्रश्न मला विचारत राहा, त्याची उत्तरं देण्याचा मी माझ्या परीने 100% प्रयत्न करत राहीन. बाय.